नहीं, हम लोग जाने वाले, हम प्रवास करने वाले, हम लोगों के न्याय के लिए हम लोग प्रवास करने वाले हैं। चलो अशा प्रकारची धाकड तपासायला आम्ही परवा करत नाही। त्यांना एकदा काय 10 वेळा अटक करू द्या, आम्ही आमचा प्रयत्न करणार। आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस अशाच प्रकारे जर कुठली पद्धतीने पोलीस भारतीय जनता पार्टीचे आम्हाला ताब्यात घ्या, आमच्यावर कारवाई करा, जनतेसाठी आम्ही त्या ठिकाणी अन्याय करत राहणार। पण मात्र गेट देखील भिडेल नाही, अशा प्रकारे तुम्हाला मुस्कटदाबी करता येणार नाही। तुम्हाला जनतेसाठी आता जनतेला प्रवासाची मुभा द्यावी लागणार आहे। सरकार अशा प्रकारचा अन्याय करते तो आम्ही सहन करणार नाही। जो भारतीय जनता पार्टीचा आम्ही काही करत नाही, आम्ही सविनय कायदेभंग आम्ही तिथे जातोय, ट्रेननी प्रवास करतोय, आणि तुम्हाला वाटलं तर अटक करा। उघड्या उघड्याने ते तोडू घेत आम्ही मग आम्ही प्रवास करतो ना, आम्ही काहीच करत नाही। या ठिकाणी दबावशाही सुरू आहे। आता जी आमची ट्रेन जाणार होती ती त्या ठिकाणी कांचनला अचानक नेण्याचा निर्णय घेतला, तथापि आम्ही त्या ठिकाणी सविनय कायदेभंग करणार। आता 3 नंबरला त्या ठिकाणी चाललेलो आहे मी, आणि त्या ठिकाणी आम्ही रेल्वेने प्रवास करणार, आणि त्या ठिकाणी सविनय कायदेभंग त्या ठिकाणी करणार आहोत। पण तुम्हाला आधी पोलिसांनीच नेलं होतं रेल्वे पोलीस घूम नाही लागलेला, अर्ध्या लोकांना पोलीस या ठिकाणी आम्हाला अटक केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी आता आम्ही मी आणि मंगल प्रभात लोढाजी अरे एक या ठिकाणी आम्ही घुसलेलो आहोत, आणि त्या ठिकाणी तर रेल्वेने प्रवास करणार आहोत। ओके ओके तर या अरे त्यांना पुढे होते त्यांना नाही, पण ज्या प्रकारे आपण बघतोय तिकडे थांबवण्यात आलं आहे। आमच्या राहुल नार्वेकरांना अटक केली, कार्यकर्त्यांना घेतली, त्यानंतर आमचे अध्यक्ष लोढाजी मी आत आलो, ही ट्रेन कारशेडला चालली होती, आणि मग दुसऱ्या कारशेडमधला या ठिकाणी आम्ही आलेलो होतो।
आता त्यांना दंड करायचा आहे की आम्हाला जेलमध्ये सरकारच्या आदेशाच्या अरे भाई म्हणून पुढची भूमिका कशी टीसी अरे थोडा ऑडिओ झालेले आता मुंबई उच्च न्यायालय म्हणजे बसमध्ये गर्दी होते म्हणून नाही या ठिकाणी सरकारला ऐकावंच लागणार आहे कारण सरकार झालं तरी जनतेसाठी असतं आणि ज्यावेळेला जनतेचा आक्रोश असतो संताप असतो त्यावेळेला मोठमोठी सरकार पण सुटलेत वाचलेत आणि याला तर काल कोर्टाने आधार दिलाय काल कोर्टाने सांगितलंय की तुम्ही किती काळ आमचं पाहणार ज्यांचं लोकीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांना तुम्ही परवानगी द्या बसमध्ये जर अलाउड असेल विमानामध्ये अलाउड आहे तर रेल्वेमध्ये काय गुन्हा आहे किती तुमचा दंड आहे मागे ना विधान पुढे कार्यकर्ते आहेत घुमटा यार घुमटा मागे ना रे सगळ्यांनी मागे ये ना मागे ना ये मागे ना मित्रा मागे ना मित्रा ये मित्रा मोबाईल ये नाही थोडं थोडं हजार लोक जाते